तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं भातसा धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव भातसा नदीवरील पुलावरून वाहतूक जी सुरू होती त्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वे मात्र जिल्हा प्रशासनानं याबद्दलचे तातडीचे इशारे दिले आहेत. शहापूरमधल्या भातसा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, कारण पाण्याचा विसर्ग इथून मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं राधानगरी धरण 100% भरलंय आणि या धरणाचे 7 पैकी 5 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नेमक्या राधानगरी धरणावर काय चित्र आहे आपण पाहू शकतोय. अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं हे दृश्य आणि न्यूज 18 लोकमत या ठिकाणी पोहोचलं. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आणि आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदाळे यांच्या कॅमेऱ्यातनं ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पाऊस कमी नाही. धुवाधार आणि मुसळधार पाऊस हे शब्द तुम्ही फक्त ऐकले असतील, मात्र मी सध्या या मुसळधार धुवाधार अशा पावसाचा अनुभव घेतोय. मी आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणावर आणि आपण जर पाहिलं तर मुसळधार पाऊस तर या ठिकाणी सुरू आहेच, पण आपण बघतोय नयनरम्य असं हे दृश्य आहे. फेसाळलेलं पाणी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे राधानगरी धरण बांधलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की या धरणाला एकूण 7 दरवाजे. खाली जर आपण पाहिलं तर प्रचंड पाण्याला वेग आहे. अक्षरशः म्हणजे दूधसागर धबधब्याची आठवण यावी अशा पद्धतीचं हे चित्र पाहायला मिळतंय. याला आपण रौद्ररूप देखील म्हणू शकतो किंवा मनाला सुखावणारं देखील म्हणू शकतो. आणि बाजूला आपण बघतोय हा जलाशय आहे सगळा, जे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजामधून पाणी येतंय. मी सुरुवातीला पहिलं गेट दाखवतो, जे उघडलेलं आहे गेट, त्या गेटमधून आपण बघतोय विसर्ग सुरू आहे. पहिलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा पद्धतीची जी गेट आहेत त्या 5 गेट एकूण उघडलेली आहेत. आणि पहिली जी ही 2 गेट आपल्याला दिसत आहेत ही मात्र अजूनही बंद आहेत. पण ज्यावेळा पाण्याचा दाब या धरणाच्या या दरवाजावर पडत असतो त्यानंतर हे आपोआप गेट उघडतं. हे एकमेव देशातलं खरं तर उदाहरण आहे. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना याला म्हणता येईल, कारण राजर्षी शाहू महाराजांनी हे धरण मानलं. आणि कदाचित पुढच्या काही तासांमध्ये हे दोन्ही जे दरवाजे आहेत ते उघडले जाऊ शकतात, कारण आणि ज्यावेळा पावसाचं प्रमाण कमी होईल त्यावेळा हे दरवाजे आपोआप बंद होतात. आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो हा सगळा जलाशय जो दिसतोय आपल्याला, प्रचंड मोठा जलाशय आहे. एकूण 8 TMCचं हे राधानगरी धरण आहे. आणि हे पाहायला करता पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र आज पावसाचा जोर जो आहे तो प्रचंड आहे. मी पुन्हा एकदा खालचं चित्र दाखवतो. अक्षरशः फेसाळलेलं हे सगळं पाणी आहे. आणि हे सगळं पाणी जे आहे भोगावती नदी मध्ये जातं आणि तीच नदी पुढं पंचगंगा नदीला देखील मिळते. सध्या या 5 दरवाजांमधून साधारणतः 8.5 हजार विसर्ग इतका पाण्याचा चालू आहे. क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि गेल्या 48 तासांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राधानगरी असेल गगनबावडा असेल या भागामध्ये पाऊस झालेला आहे. आणि अजूनही पुढच्या 48 तास अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलेला आहे. पण प्रचंड मोठं जोरात असं अंगाला झोंबणारं वारं आणि मुसळधार पाऊस, त्याचबरोबर धुवाधार हे सगळं पाणी आणि त्याचा जो नजराणा आहे डोळे सुकावणारा रौद्ररूप, असे अनेक विशेषणं घेता येईल. याचा सगळ्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ज्या वेळेला या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातात त्यावेळा या धरणावर यावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदळेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, राधानगरी, कोल्हापूर. त्यामुळे राधानगरी धरण पुन्हा एकदा भरलंय. बोलूयात पुढच्या बातमीकडे. काही अंशी सातारा जिल्ह्यातला पाऊस कमी झाला असला तरी कोयना धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची जी आवक आहे ती काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात महाबळेश्वर, नवजा, कोयना या सगळ्या परिसरात 244 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सततच्या पावसाचा परिणाम सर्वच धरणांवर होताना दिसतो आहे. कोयनेपाठोपाठ आता वीर, उजनी, कणेर या सगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आपण पाहत असलेलं 11-11 जे रूप आहे ते सध्या सातारातील कणेर धरणाचं आहे. कणेर धरणातून जवळपास 4700
दिवसेकन आता सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आपण पाहू शकता की कशा प्रकारे पांढरा शुभ्र जे पाणी जे आहे ते या दुसऱ्या त्या दरवाजातून खाली सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती जिल्ह्यातील इतरही धरणाची आहे. कारण सर्व धरणाचे जे दरवाजे आहेत ते उचलण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याचबरोबर कोयना नवजा महाबळेश्वर परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणाचे जे दरवाजे आहेत ते 10 फुटांवर उचलण्यात आलेले आहे. त्यामुळे नदीपात्रामध्येही उच्चांकाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत ते गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारची जर पावसाची जर परिस्थिती राहिली तर धरणामध्ये अजूनही पाणी पातळीमध्ये वाढ होऊन हे जे दरवाजे आहेत ते दरवाजे अजूनही उचलण्यात येतील अशा प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारचा जर पाऊस पडत राहिला तर सातारा जिल्ह्यातील कराड असेल किंवा पाटण असेल या भागांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या 20 तासामध्ये हे जे पाणी आहे ते सांगलीमध्ये पोहोचलं जाणार आणि त्या ठिकाणीही पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. तिकडे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, पालघर, विक्रमगड या तालुक्यातल्या गावांमध्ये उन्हाळ्यात शेतीला आणि पिण्याला पाणीपुरवठा करणारं धरण अर्थात धामणी हे धरण आता 100% भरलं आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. चालू वर्षी सतत आणि जोरदार पडणाऱ्या पावसामुळे धामणी धरणाची पाण्याची पातळी 118.60 मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरण आता 100% भरलं आहे. धरण क्षेत्रात आत्तापर्यंत 3,059 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या धरणाच्या पाण्यातून कालव्यामार्फत सुमारे 100 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याच्या माध्यमातून 14,500 हेक्टर जमीन ही ओलिताखालती आणण्यात आली. तिकडे सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात झपाट्यानं वाढ होते. नदीची पाणी पातळी 20 फुटांवर गेली आहे. त्यामुळे सांगलीच्या औदुंबर दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे भाविकांची काही काळ चांगलीच तारांबळ उडाली. कृष्णा नदीचं पाणी मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचलं आहे. मंदिरात उभं राहिलं तर सहजपणे पावलं बुडतील एवढं पाणी आता मंदिर परिसरात आहे. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, काय अधिक माहिती आहे? आसिफ, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? पुन्हा एकदा औदुंबरच्या इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलंय. मिलिंद, गेल्या 24 तासापासून सांगलीत थोडं मुसळधार पाऊस होता, पण आता पाऊस थांबलेला आहे. एकूणच कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय. त्यामुळे पाऊस ओसरला असला तरी वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातलं ते पाऊस पडलेलं आहे. त्याचं विसर्ग चालू आहे. साधारणतः कोयनेपासून 80,000 विसर्ग सुरू आहे, तर वारणा नदीत 12,000 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे. या दोन्ही नद्यांच्या विसर्गामध्ये पाण्याची पातळीत वाढ होत आहे. आपण जे विजूरमध्ये बघतोय, एक औदुंबरचं मंदिर आहे, त्या औदुंबरच्या मंदिरात पाणी शिरलेलं आहे. साधारणतः गोट्याच्या वर पाणी आलेलं आहे आणि येत्या दोन तीन तासात थोड्या गुडघ्यापर्यंत पाणी येईल. जिल्हा प्रशासनाकडून 2 दिवसापूर्वी सांगण्यात आलंय की साधारणतः 34 फुटापर्यंत पाणी पातळी जाईल. पण या सांगली शहराला धोका नाही आहे, पण तरी सुद्धा नदीच्या जे नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. एकूणच बिलीन आसिफ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. जब तैयारी में हो दम तो उठें जीत के कदम. Denver, the scent of my success. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार नोंदणी झाल्यामुळे अनेक कामगारांना लाभ होतोय. 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार तसेच मागच्या 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार नोंदणीसाठी पात्र ठरतात. जवळपास 9 लाख बांधकाम कामगारांना कोणाला शिक्षणाचे बेनिफिट, कोणाला अवजारे हत्यारे खरेदीचे बेनिफिट, असे अनेक बेनिफिट
या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 15 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, तर 9 लाख बांधकाम कामगारांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. रात्र टार्च वगैरे झालं, टिफिन झालं, ते पाण्याची बॉटल वगैरे, चटई वगैरे, बॅग, मुलाकरता बॅग वगैरे, चांगली व्यवस्था केली त्यांनी सरकारने. प्रत्येक नोंदणी झालेल्या बांधकाम कामगाराच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी 5,000 रुपये बांधकाम अवजार खरेदीसाठी देण्यात येत आहेत.